आणि मी योद्धा आहे, मैदानातला योद्धा आहे, तलवारबाजी करणार आहे, कुस्तीवाला आहे, मर्दानी खेळावाला आहे. और ये स्थानिक लेवल के लोग और भी जो भाषा कर रहे कि हम ऐसा करेंगे वैसा करेंगे, तो मैं चुन चुन के नहीं, अब मैं घेर घेर के मारूंगा. पूर्वी आनंद शिंदेने गायलेला एक गाणं आलं होतं, भूतानं घेरलं या न बायचं डोकं फिरलं या. गायकवाड साहेब तुमच्यासाठी म्हणावंसं वाटतं, इन्कम टॅक्स सीबीआय न घेरलं या आणि शिंदे गटातल्या काही आमदारांचं डोकं फिरलं या. जो काही आव्हान होतं ते आमच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांबद्दल होतं. जे पदाधिकारी 25-25 वर्ष काँग्रेसमध्ये राहून जे मला शिवसेना शिकवा लागले, अशांनी जो चबरेपण केला, ज्यांना आमच्या लोकांनी ठेसलं, ती प्रतिक्रिया आणि ते पुढचं देखील नियोजन या लोकांबद्दल आहे. इतर राज्यातल्या सैनिकांनी किंवा कोणाला याच्याचा माझा काही संबंध नाही आहे. त्याच्यामुळं यांच्याकडनं काही होत नसेल तर हे इतरांना उचकवत असतील, तर त्या समोरच्या लोकांनी तेवढं समजून घेतलं पाहिजे. आणि हे लोक अजूनही जी काही भाषा वापरतात की अंगावर शिंगार घेऊ, बघून घेऊ, पाहून घेऊ, तर मी पण इतका बाळासाहेबांच्या तालमीतला सैनिक आहे, मी काही असा तसा नाही आहे. माझ्यावर देखील 4-4 तडीपाऱ्या MPDA 150 केसेसच्यावर आम्ही झेलेले आहेत त्याच्या. आणि मी योद्धा आहे, मैदानातला योद्धा आहे, तलवारबाजी करणारा आहे, कुस्तीवाला आहे, मर्दानी खेळावाला आहे. यांनी कधी कोणाला थापण नसेल मारली, कुणी खटपण नसेल मारलं. मर्दानी हा माझा शौक आहे, त्यामुळे याने आमच्या माझ्या सारख्या जनादी लागायचं नाही. पूरे महाराष्ट्र में ऐसा बताया जा रहा था शिवसैनिक को आप चुन चुन के मारेंगे, क्या प्रतिक्रिया है? देखो, मैं सच्चा शिवसैनिक हूँ, बाला साहब का सैनिक हूँ. मैंने मेरे उम्र के 37 साल हिंदुत्व के लिए बाला साहब के नाम पर मैंने मेरा लाइफ पूरा मतलब बर्बाद किया है. उस दिन की जो घटना थी, उस दिन की जो रिएक्शन यहाँ के प्रॉपर के लोगों की थी, जो एकनाथ शिंदे जी के बारे में, खासदार साहब के बारे में और हमारे MLS के बारे में जो लेवल छोड़ के बात कर रहे थे, मेरा स्टेटमेंट उनके बारे में था, क्योंकि उन्होंने उसकाने की भाषा की थी. मैंने चुन चुन के और गिन गिन के मुझे मारने की बात जीती, वो ये हमारे लोकल लेवल का विषय है. और ना ही मैंने इसमें किसी पक्ष का उल्लेख किया, ना कोई कार्यकर्ता का उल्लेख किया. ये हमारा स्थानिक लेवल का विषय है. और ये स्थानिक लेवल के लोग और भी जो भाषा कर रहे हैं कि हम ऐसा करेंगे वैसा करेंगे, तो मैं चुन चुन के नहीं, अब मैं घेर घेर के मारूंगा. चुन चुन कर मारूंगा या फ्लॉप सोनंतर भारतीय जनता पक्षाचा चक्रव्यूहात घेरले गेलेले आणि इन्कम टॅक्स CBI या केंद्रीय यंत्रणा घेरले गेलेले शिंदे गटातले आमदार माननीय गायकवाड साहेब बाता यांनी नवीन शो लॉन्च केलाय. शोचं नाव आहे घेर घेर कर शिवसैनिकों को मारूंगा. अहो गायकवाड साहेब, तुमच्या 40 आमदारांच्या राजकीय अस्तित्वाचा घेर उरलाय किती? तुम्ही गोल फिरतायत किती? पूर्वी आनंद शिंदेंनी गायलेलं एक गाणं आलं होतं, भूतानं घेरलं या न बायचं डोकं फिरलं या. गायकवाड साहेब तुमच्यासाठी म्हणावंसं वाटतं, इन्कम टॅक्स CBI न घेरलं या आणि शिंदे गटातल्या काही आमदारांचं डोकं फिरलं या. अहो, आधी आमदार व्हायचं होतं तर शिवसैनिकांच्या घेऱ्यात फिरत होतात, आता मंत्रीपद हवं आहे तर शिवसैनिकांना घेरतायत. गायकवाड साहेब कितीही लाचारी, अहो शिंदेंना खुश करण्यासाठी किती हे पराक्रम. असो भारतीय जनता पक्ष असो की शिंदे गट असो, शिवसेना आणि शिवसैनिकांचं नाव घेतल्याशिवाय तुम्ही काही मोठे होत नाही, तुम्हाला मोठं होताच येणार नाही. आता तुम्हाला हिंदी बोलता येतंय, अमित शहांच्या दौऱ्यांचा इम्पॅक्ट होतोय की काय? असो आमच्या ग्रामीण भागात पापड करायचे म्हटले की चुलीवर पीठ धरून पातीला ठेवलं जातं, चूल पेटवली जाते आणि हातात दांडूक घेऊन बाई बाजूला पातीलाच्या उभी राहते. पातीलातलं पीठ शांत राहतं तोपर्यंत हातातला दांडूक घेऊन बाई शांत राहते, पण पिठाला नको तितक्या उकळ्या फुटल्या की हातातला दांडूक बाई पिठात घालतेच. दांडूक शाबूत राहतो पण त्या पिठाचा मात्र पापड होतो. गायकवाड साहेब, समजणे वालो को इशारा काफी होताय, अंगावर याल तर आम्ही ही शिंगावर घेऊ. इतिहास गवाह आहे गायकवाड साहब, शिवसैनिकों को घेर घेर कर मारने वालों को हम शिवसैनिकों ने बड़ा ढेर लगा दिया है. आम्ही उत्तर प्रदेशात बाबरीला घेर घातला तर बाबरी जमीनदोस्त करून आलो आहोत. गायकवाड साहेब, 2024 आम्ही घेर घातला तुम्हाला तर मतपेटीत तुमचं अस्तित्व आम्ही शिवसैनिक निस्तनाबत करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.